हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये तर आता दसऱ्याची साफसफाई चालू आहे तर आज मी हॉल क्लीन करायला घेतलेला आहे तर रोज थोडं थोडं साफ करायचं चालू आहे तर आता सोपा खूप खराब झालेला होता तर बघा यातून खूप सगळी धूळ निघत होते कारण गणपतीच्या वेळी पण मी साफ केलेला पण तो ब्रशन असं साफ केलेलं नव्हतं तर अशी बारीक जी धूळ असते बघा अगदी लहान लहान मातीचं कण असतात ना तसं आहे तर न बऱ्यापैकी आता जोपर्यंत धूळ निघते तोपर्यंत हे हा ब्रश मी असा यावरती घासून घेत म्हणजे फिरवून घेता आहे तर हा जो कपड्याचा ब्रश असतो ना तो ब्रश आहे असं कपड्यानं आपण किती जर सोप्याला झटकलं तर काय होतं की ती धूळ निघते त्यातच बसते बऱ्या वेळा बऱ्याच वेळा होतं तर ब्रशनं बऱ्यापैकी ही क्लिनिंग होत आहे सोपा आता सोपा क्लिनिंगसाठी व्हॅक्युम क्लिनर वगैरे काय असेल तर अजून वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सोपा साफ करतात पण आता तर माझ्याकडे काहीच नव्हतं व्हॅक्युम क्लिनर नव्हता ना आता हा साफ करायचा म्हणजे भरपूर सगळी धूळ होती कपड्याने झटकले तर काय व्हायचं की ते धूळ निघायची पण ते किती जरी झडकलं तर असं वाटायचं अजून यामध्ये धूळ आहेच तर ब्रशनं खरंच हे सोपा क्लीन करायची एक छान ट्रिक आहे तर खूप सगळी धूळ यामध्ये निघत होती तर झाडून अजून मी वरचं म्हणजे जे काय राहिलेलं आहे ते परत झटकून घेतलं तर बघा खाली दिसते तुम्हाला एवढी सगळी माती या सोप्यातून निघत आहे आता सोपा थोडासा पुढं सरकवून सुद्धा पाठीमाग पण जाळ्या वगैरे होतातच आपण आता रेग्युलर पुसतो पण पन मोपने पुसलं तरी भिंतीच्या साईडनं थोडंफार राहतं तिथंपर्यंत मोप म्हणजे तेवढा जात नाही आणि हातानं ना काय सोप्या खाली स आपल्याला पुसायला येत नाही तर नेहमीच पंधरा दिवसातून किंवा महिन्यातून हा सोपा सरकवून मी पाठीमागच्या जाळ्या वगैरे काढाव्या लागतात आणि पाठीमाग थोडंफार कचरा निघतो परत जे की एकदम भिंतीच्या कडेला असतात असं रेग्युलर आपण झाडताना काय होतं की ते निघत नाही एकदम कडला जे राहिलेलं असतं ते तर आता गणपतीमध्ये मी पण पूर्ण हॉलची डीप क्लिनिंग केली होती त्यामुळे मला वाटलेलं की आता एवढा वेळ लागणार नाही पटकन होईल पण महिन्याभरातच आहे असं होतंय तर परत जाळ्या पण झालेल्या होत्या तर वरच्या सगळ्या जाळ्या वगैरे झाडून घेतलेल्या आहेत मी आणि सोप्याचं कवर सकाळीच मशीनला लावलेलं होतं तर आता जे काय धूळ निघते ते आता सुक्की कोरडी धूळ आहे त्याआधी सगळी बाजूला केली तर खरंच ब्रश्न तुम्ही ह्या पद्धतीने नक्की सोपा तुमचा क्लीन करून बघा बऱ्यापैकी त्यावरचा कचरा म्हणजे जी धूळ आहे ती निघते तर इथं पाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलं यामध्ये शॅम्पू टाकलेलं आहे आता सर्प एक्सेलचं वॉश लिक्विड असते ते होतं ते पण टाकले आणि बेकिंग सोडा टाकलं आणि असा एक नॅपकिन घ्यायचा आहे जो जाड असेल जरा बऱ्यापैकी आणि तो पूर्ण असा पिळून घ्यायचा फॅन फास्ट ठेवायचा आणि हे अशा पद्धतीने आपल्याला त्या पुसून घ्यायचं आहे असं नुसतं जर तुम्ही पुसलं तर अजिबात निघत नाही ब्रशन अगोदर क्लीन केला तरच सोपा क्लीन होतोय कारण मी मागच्या वेळी असंच नुसतं पुसलेलं तर बघा यामध्ये किती धूळ राहिलेली होती ती आता निघाली बरीच धूळ यामध्ये मला सुद्धा आयडिया नव्हती पण आता नंतर लक्षात आलं की मी नाकातला तोंडाला स्कार्फ सुद्धा बांधायला हवा होता कारण घशामध्ये सुद्धा धूळ घेल्यासारखं झालं कारण सोप्यामध्ये एवढी धूळ निघेल हे मलाच वाटलं नव्हतं ही धूळ बघून मला तर म्हणजे एवढे धूळ निघेल अशी मी कधी या तू सोप्यात बसली असेल ह्याचाच विचार मी करत होते तर परत सर्दी झाल्यासारखंच झालं कारण साप मला म्हणजे अगोदर वाटलं की आता यामध्ये जास्त धूळ नसेल आपण मागच्या वेळी तर पुसून घेतला आहे पण बरीच धूळ यामध्ये निघलेली आता मुलं बऱ्यापैकी लहान असल्यामुळे हे त्यांचं सगळं जेवणं खाणं सगळं येथेच बसून चालू असतं एवढी पण लहान नाहीत तरी पण त्यांना सगळं सोप्यावरच पाहिजे असतं तर सोप्यामध्ये बराच कचरा निघालेला होता हे पाणी पण बघा अगदी काळकुट्ट असं पाणी झालेलं आहे तर टिपॉय पण ह्याच पद्धतीने मी स्वच्छ करून घेणार गे, आहे तर बघा हे पाणी तुम्हाला दाखवते इतकं असं काळकुट्ट पाणी झालेलं होतं तर आता परत एकदा स्वच्छ पाणी घेऊन हा सोपा आहे तो परत स्वच्छ पाण्यामध्ये नॅपकिन आता नॅपकिन पण दुसराच घेणार आहे तर खूप सगळं घाण पाणी निघालेलं होतं आता दुसरं स्वच्छ पाणी घेतलं त्यामध्ये पण अशा पद्धतीने नॅपकिन बुडवून व्यवस्थित पूर्ण पिळून घ्यायचं आणि फॅनचं स्पीड फास्ट ठेवलेलं होतं तर अशा पद्धतीने पूर्ण सोपा परत एकदा मी स्वच्छ पाण्यामध्ये नॅपकिन बुडवून क्लीन करून घेत आहे तर आता बघा जास्त खराब म्हणजे जा पाणी निघलेलं नव्हतं तर ज्यावेळी आपण शॅम्पू सर्प एक्सेल आणि बेकिंग सोडा मी यामध्ये टाकलेलं होतं तर पूर्ण सोपा आता मी परत एकदा ह्या पद्धतीनेच क्लीन करून घेत आहे तरी सोप्याचा कलर डार्क असल्यामुळे सोपा खराब झालेला लवकर दिसून येत नाही पण महिन्यातून म्हटलं आता प्रत्येक वेळेला आपण हा ब्रशनच आता क्लीन करायला हवं कारण इतकी धूळ म्हणजे खूप सगळी धूळ या सोप्यामध्ये निघलेली होती आता हे कवर आहे ते सकाळी धु धुतलेले होते तर हे परत आता मी सोप्याला असं लावून घेत आहे आता सो उशांचे कवर आहेत जे सोप्याच्या छोट्या पिलोज आहेत ते राहिलेलं येतं तर ते नंतर आता दुसऱ्या दिवशी धु दो, धुण्यासाठी टाकायचं होतं तर हे कवर पण आता लावून घेतलेलं ला आहे तर आता अगोदर जाळ्या काढून घेतलेल्या होत्या मी म्हटलं सोप्यामध्ये धूळ निघती तर ती धूळ आधी काढावी झटकून आणि मग बाकीचं क्लिनिंग करता येतं कारण ही धूळ परत टी व्ही युनिट वगैरे स्वच्छ केलं तर त्यावरती जाईल म्हणून सुरुवातीला सोपाच क्लीन केला तर आता हे कवर लावून घेतलं आहे आणि हे उशांचं कवर होतं हे काढून घेत घेतलं आहे आता आणि हे मशीनमध्ये नंतर टाकायचे आहेत तर बघा सोपा बऱ्यापैकी क्लीन झालेला होता आता तर आता परत आ, हे पाणी पण मी टाकून दिलं आणि आता दुसरं पाणी घेऊन आता मला परत एकदा झाडू मी मारून घेतला कारण टी आता दुसरीकडं जास्त धूळ निघणार नव्हती म्हणून म्हटलं इकडचं झाडून घेतलं की मग टी व्हीवरती किंवा टी व्हीचं जे आपण स्वच्छ करतोय परत त्यावरती धूळ जाणार नाही म्हणून परत एकदा झाडू फिरवून घेतलेला आहे आणि आता टी व्हीचं युनिट आहे ते साफ करायचं आता तर ह्या हे बघा एवढं कचरा सगळा निघलेला आहे तर दोन वेळा झाडायचं झालं माझं जा। आणि आता परत बऱ्यापैकी बघा सोपा क्लीन झालेला आहे तर आता टी व्ही युनिट साफ करायचं होतं तर हे मी ट्रॉप ह्यांच्या हे सगळं सीच्याच ट्रॉप्या आहेत तर टी व्हीवरती इथं जास्त धूळ नव्हती सोपाच खूप खराब झाल म्हणजे निघला त्यातून कचरा आता टी व्हीचं इथं फक्त मी आता ट्रॉप्याच वगैरे आहेच त्या मागच्या गणपतीच्या वेळेने पूर्ण डीप क्लीन सगळंच केलेलं होतं फ्लावर पॉट वगैरे सगळं धुतलेलं होतं तर आता ते मी फक्त पुसून घेणार आहे आता येतं ट्रॉप्या वगैरे मी आधी ओल्या हे त्या पण ह्यानं जे कोलिनचा स्प्रे असतो त्याने पुसून घेतलेल्या होत्या तर आता फक्त ओल्या फडक्यानं ह्यानं सुक्या कपड्याने एवढंच पुसून घेणार होते कारण हे जास्त खराब झालेलं नव्हतं आता परत म्हटलं हे दिवाळीला आपण पूर्ण जे फ्लावरपॉट वगैरे आहेत ते धुवायला येतील आता ह्या वेळ फक्त मी आता हे सगळं अशा पद्धतीने पुसून ठेवत आहे तर हे सगळं साफ करायला काढल्यावर वाटतं घरामध्ये जेवढं कमी साहित्य असेल तेवढं बरं कारण प्रत्येक गोष्ट आपण घरामध्ये आणतो ती नंतर आपल्याला जर वेळी क्लीन करावी लागते तर त्यासाठी ते जेवढं मोजकंच साहित्य असावं असं मला तरी वाटतं आपण विनाकारण कुठं गेलो आलो की हे आण ते आण करत बसतो आणि घरामध्ये पसारा वाढवून आपलंच काम वाढवून ठेवत असतो जेवढ्या ठेका म्हणजे लागणाऱ्या गोष्टी आहेत तेवढ्याच असाव्यात पण उगीच काहीतरी प्रत्येक वेळी आणत बसतो आणि ते मग साफ करायला पण तेवढाच वेळ द्यावा लागतो आणि ग घर म्हटल्यानंतर कसं जेवढं स्वच्छ ठेवलं तरच ते बरं वाटतं तर अशा पद्धतीने हे सगळं आता मी टी व्हीचं युनिट क्लीन करते आता टी व्ही क्लीन कशी करते मी तर डिश्टील वॉटर ना ते घेते आणि डिश्टील वॉटर अगदी थोडंसं घेऊन त्याने टी व्ही आहे तिची टी व्हीची स्क्रीन साफ करते कारण टी व्हीवरती जर तुम्ही नॉर्मल ओला कापड लावला तर तुमची टी व्ही खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे टी व्ही साफ करायची असेल त्यावेळी डिस्टील वॉटरनंच क्लीन करते आत्ता ते संपलेलं होतं पण असं गणपतीच्या वेळी मी क्लीन केलेले होते नुकती नुसते आता कोरड्या कपड्याने पुसून घेतलेले आता ते पण साफ झालं आता परत मी काढलेलं आहे ते म्हणजे आता देवघराचं जे खालचे ड्रॉवर आहेत ते ह्यामध्ये पण म्हणजे देवपूजेचं पण साहित्य आहे आणि तर थोडंफार इकडचं तिकडचं पण राहतंच आता ड्रॉवर म्हटलं की आपण काय त्याला असं रिकाम ठेवत नाही त्यामध्ये ठेवतच असतो पण हे वरचेवर वर साफ करतो पण तरी पण किती पण आवरलं तरी पंधरा दिवसात किंवा महिन्याभरात ते आहे असं होऊन जातं तर आता आमच्या सासूबाई आहेत त्या बैठकीला जातात मी स्वामी समर्थांचं वाचते आणि त्यांचंच जे आहे ती म्हणजे उपासना त्या करतात हे बैठकीला जातात जे समर्थ रामदासांची बैठक असते तर इथं आटपाडीमध्ये रविवारी आणि बुधवारी मला वाटतं बैठक असते तर त्या रविवारी जातात त्यांना वाचता येत नाही ते छोटं बालभक्तीचं पुस्तक आहे ते वाचतात आणि सासरे आहेत ते मग हे पुस्तक मोठी जी आहेत ना ते वाचतात कारण त्यांना वाचता येत नाही तरी ते बाल छोटं छोटे पुस्तक वाचायला शिकले आले आहेत त्यांना म्हणजे त्यांची कसलीच शाळा झालेली नाही आणि मग घरात त्या बैठकीत म्हटलं की तुम्हाला नाही वाचता आलं तर घरातल्या कोणीही वाचलं तर चालतं मग ते सासरे आहेत ते वाचतात कधी कधी तर मी पण वाचते तर रोजचं थोडं काय होईना म्हणजे ते वाचलं जावं असं असतंय आता तुम्हाला जसं जमेल तसं शे शेवटी तुम्ही करू शकता तर कोणीतरी एकाने घरातलं वाचलं तरीसुद्धा चालतं तर हे आता ते देवाच्या खालचा दुसरा ड्रावर होता तो पण क्लीन करून घेतला आता समया देवाचं ताट वगैरे म्हणजे पूजेचं ताट असतं रांगोळीचा डबा आणि गौरीचं मुकुट आहे ते पण मी इथंच यामध्ये ठेवलेलं आहे पोरांचा गल्ला आहे बॉल असं इकडचं तिकडचं थोडं छोटं मोठं साहित्य राहतंच तर बघा अशा पद्धतीने नंतर पूर्ण जिना वगैरे मी पुसून घेतलेला आहे आणि हॉल बघा नंतर एकदा परत पुसून घेतल्यानंतर ज्यावेळी साफसफाई काढतो आपण त्यावेळी नको वाटतं पण जेव्हा सगळं स्वच्छ करून होत होतं त्यावेळी छान वाटतं आणि नंतर हा टेबल पण साफ केलेला होता, के मुझे मुझे होता आता ह्यामध्ये हे एल आय सी एजंट असल्यामुळे ह्यांच्या बरेच फायली किंवा कागदं अशी सारखी येत राहतात तर त्यांनी नसल्यामुळे मला जे काही नको होतं ते आता त्यांना काय लागतं काय नाही हे आपल्याला समजत नाही त्यामुळे मला जेवढं होतं तेवढं त्यांचा टेबल पण मी क्लीन केलेलं आहे आता त्यांना सांगितलं की तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा नको असणारं साहित्य म्हणजे अशीच कागद येत असतील ते काढून टाका तर अशा पद्धतीने हॉलचं क्लिनिंग झालेलं आहे तर तुमची स्वच्छता कुठंपर्यंत आलं आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर आता उद्या करणार आहे ते म्हणजे वरती बेडरूम आहेत दोन त्या बेडरूमची क्लीन करायचे आहेत आणि दोन चार ब्लँकेट आहेत ते धुवायचे राहिलेले आहेत तर ते उद्या करायचं आहे तर नंतरच्या व्हिडिओमध्ये मी ते पण तुमच्याबरोबर शेअर करीत तर अशा पद्धतीने पूर्ण हॉल क्लीन झालेला आहे आता दो दरवाजा आहे तो